ओबीसी आरक्षण पर फैसला सुप्रीम कोर्ट ने स्थगित कर दिया है, लेकिन महाविकास अघाड़ी ओबीसी को आरक्षण मिलने के बाद ही अगला चुनाव कराने की कोशिश कर रही है। ऐसी जानकारी राहत और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने दी। इस दौरान किरीट सोमैया के बारे में पूछे जाने पर उन्होंने कहा कि उनका मुंह बंद नहीं होता, इसलिए बात करने का कोई मतलब नहीं है। नहीं बघा, ओबीसीच्या शिवाय आता पुढच्या निवडणुका घेऊ नयेत ही भूमिका माझीच नाही तर महाविकास आघाडीची ठामपणे आहे, आणि आम्ही त्यामध्ये कसा मार्ग काढायचं ते सगळं काढतो। राहिला विषय, मला वाटतं आज सुप्रीम कोर्टाचा जे पुढे तो एक दोन दिवस पुन्हा काय फार काय नाही, मी आज माहिती घेतली नाही कारण माझ्याकडे वैयक्तिक पुरुषर कामं होते, पण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि मला पूर्णतः विश्वास आहे, तुम्हाला सांगतो की ओबीसीला धरूनच ओबीसीचं आरक्षण घेऊनच पुढच्या महानगरपालिका नगर परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि त्यासाठी आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत। जे जे सुप्रीम कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्या सर्व गोष्टीची पूर्तता करण्याचं काम राज्य सरकारकडून झालेलं आहे आणि आयोगाचंही काम व्यवस्थितपणे आता सुरू झालं आहे। झपाट्यानं त्यांना जागा दिली, त्यांना पैसे दिलेत, कुठेही काही नाही, उलट आमच्या तुलनेत मध्य प्रदेश आता मागे पडला आहे, तिकडे थोडासा लक्ष देण्याची विरोधी पक्षांना गरज आहे। नाही, भूमिकाही विरोधकांची असली पाहिजे। सरकारला जाब विचारण्यासाठी ते प्रश्न विकासाचे विचारावेत, फालतूचे प्रश्न तयार करून त्यावर हाऊस ॲडजंट होईल याची होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे। हे विरोधी पक्षाचं काम आहे, हाऊस चालवणं सत्ताधारी पक्षाचं काम आहे, तसं विरोधी पक्षाचं काम आहे। विरोधकांनी जर विकासात्मक बाबीवर चर्चा केली, धोरणात्मक बाबीवर चर्चा केली तर मला वाटतं की प्रश्न सुटतील। अनेक प्रश्न जर आहे म्हणताय त्या प्रश्नावर चर्चा करा, पण नको त्या प्रश्नावर चर्चा करून सभागृहाचा वेळ घेणार असतील तर मला वाटतं यापेक्षा लोकांचं नुकसान होईल आणि आपले प्रश्न अनुत्तरित राहतील। याला जबाबदार आम्ही कसे असणार? याला जबाबदार विरोधी पक्षनेता असेल, विरोधी पक्ष असेल। नाही आता किरीट तोंडयांच्या सोमय्याच्या तोंडयाच्या म्हणजे तोंडयाच्याच म्हणाले पाहिजे, तर किरीट सोमय्याला आता प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आम्ही आवश्यक वाटत नाही। त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणत असतात, त्यांच्या तोंडाला काही झाकण राहिलेलं नाही आणि त्यामुळं जे तोंड बिना झाकण्याचं आहे तिकडे अधिक बोलण्यात आणि वेळ घालवण्यात अडचण नाही। मुख्यमंत्री जर काम केलं नसतं तर या पेंडेमिक परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सगळ्या परिस्थितीमध्ये आघाडीवर नसता, अनेकांनी कौतुक केलं नसतं कोर्टापासून, तर अनेक लोकांनी ज्याचं तोंड भरून कौतुक केलं हे याचं प्रत्युत्तर आहे। त्यामुळं ते आकसापोटी ठाकरे घराण्यांचा विरोध सोमय्यांचा आहे, वैयक्तिक आकसापोटी ते बोलत असतात, मला वाटतं की यामध्ये त्यापेक्षा फारशी वेगळी पार्श्वभूमी नाही।